बघा अपारेल वर्कशॉप आहे, अपारेल वर्कशॉपच्या बाहेर एक तुळशीवाडीचा महाराजाची पण ट्रॉली आलेली आहे. हे गाइस वेलकम बॅक टू न्यू व्लॉग्स. आज आपण आलोय परेलला. आज असणार आहे आगमन, असणार आहे परेल वर्कशॉप मधला. हा दुसरा आगमन असणार आहे, कारण की आहे ना आता 2 दिवस पहिला एक आगमन झालेलं आहे. हा मल्हार ग्रुपचा एक गणपती आहे ज्याचा आगमन होणार आहे, आणि ती मूर्ती इकडनं सुरत गुजरातला जाणार आहे. बट ते बोलले की आम्ही थोडा इकडनं वॉक देऊ एक डिस्टन्स पर्यंत, आणि तिकडे तुम्हाला वाजत गाजत दाखवतील. मग नंतर मग तिकडनं डायरेक्ट ट्रकमध्ये टाकून सीधा गुजरातला जाणार आहे. सो हे आगमनाची व्हिडिओ जी आहे ना ही पटकन यायला लागतात, म्हणजे आत्ता गणपतीचं आगमन झाला 1-2 तास व्हिडिओ डायरेक्ट लाईव्ह होईल. सो तुम्ही लोकांनी आहे ना सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला लोकांनी जर माझे रेग्युलर सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी जे व्लॉग्स असतात ना ते 1 वाजता टाकतो रोज. आता ते तसं नाही करणार आहे, आता समजा आगमन वगैरे याचं काय पण असेल ना सो ते मी कधी पण टाकेन. सो सबस्क्राईब करून ठेवा. 1 दिवस ही काय माहिती तुम्हाला 2-3 व्लॉग पण बघायला भेटतील. सबस्क्राईब करा. हा गाय सर आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपला. अजून आगमन तर झालं नाही आहे. बघा एक बँचेचा ग्रुप तयार आहे, आणि बघा बॅनर वगैरे लागलेले आहेत. मस्त मस्त पब्लिक पण आज आली आहे. पहिल्या आगमनला एवढी पब्लिक आहे बघ. पहिल्या आगमनला पण फटके पब्लिक आहे. आतमध्ये जाऊन काय भेटणार काय माहिती नाही. चला बघू, चला आतमध्ये जाऊया. हा बघा हा गणपतीचा आगमन आहे. मल्हारी सार्वजनिक गणेश मंडळ यांचा आगमन आहे 4 ऑगस्टला. सो 11 वाजताचा होता, आता लेट तर होणारच. तर हे बघा अपारेल वर्कशॉप आहे. अपारेल वर्कशॉपच्या बाहेर एक तुळशीवाडीचा महाराजाची पण ट्रॉली आलेली आहे. बघा ही पण ट्रॉली आलेली आहे, माहिती नाही कधीची आली आहे. बट आता इकडे जाऊ. हा बघा हा एक गणपती तुळशीवाडीचा महाराजा. तर बघा इकडे अशी क्राऊड आहे, आणि आतमध्ये बाप्पाचं दाखवलं गेलेलं आहे. फेस रिव्हील वगैरे झालेलं आहे. मग आपण आतमध्ये जाऊ आणि फेस दाखवतो तुम्हाला, बाप्पा दाखवतो. हा बघा हा गणपती तयार आहे आगमनासाठी. तर हा बघा हाच गणपती त्याचा आगमन होणार आहे. अन्ना माहिती नाही कुठे गेला आहे. आणि इकडे क्राऊड बघा, आतमधली क्राऊड आहे, बाहेर पण क्राऊड आहे. परत वाजन आहे, वादन आहे वगैरे आहे बीचवाले. सो तिकडे सो आता आगमनची सर्व तयारी होते. अजून बाप्पा बाहेर आला नाही आहे. बट इकडची मी आता डिटेल्स देतो तुम्हाला. एक बँचोचा ग्रुप आहे, हां एक बेधुंद नावाचा पुणेरीचा ग्रुप आहे, आणि एक लेझिमचा ग्रुप आहे जे इथे परफॉर्म करणार आहे आज. म्हणजे ते वाजवणार आहे, गाजवणार आहे इकडे. आणि इकडनं थोडा चालणार आहे बाप्पा, मग नंतर डायरेक्ट ते ट्रकमधनं डायरेक्ट ते लोक त्यांच्या इकडे गुजरातला नेणार आहे. आणि इकडे ही अशी तयारी चालू आहे. पब्लिक पण आहे आता खूप, आणि गणपतीचा आता हे काय बोलतात ट्रॉलीवरती चढवायला पण चालू केलेलं आहे. बघा गणपती उतरायला चढवायला वगैरे हे आलेलं आहे मशीन. आणि हा गणपती आपल्या पप्पाचा तयारच आहे. मागे पण खूप सारे पप्पा तुम्हाला दिसतील बघायला, मोठे मोठे गणपती. शेतवाडीचा मोर्या वगैरे, आपला काला चौकीचा महागणपती, ते पण तयार व्हायला झालेले आहे. Thank you.
गाईस कसा वाटला आगमन? हा पहिला आगमन होता, आता आपले तर लाईनीत फटाफट आगमन आहेत. पुढच्या रविवारी तर 4-5 महागणपती एकसाथ आहेत आणि कालाचौकीचा महागणपती जो असा एक मोठा उभा असतो ना छोट्या गल्लीतनं जातो ते तुम्हाला माहिती असेल तर, सो त्याचं आगमन पण आपल्याला 11 तारखेला भेटणार मीन्स नेक्स्ट संडेला. सो आता हा न्यूज ब्लॉग हा पटकन टाकला आहे जसं झालं आता आगमन वगैरे आणि हा ब्लॉग फटाफट अपलोड करतोय बिकॉज आपल्याला अटेन्शन पाहिजे पब्लिकची, सॉरी लोकांना बघायला भेटला पाहिजे ना पटकन. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा. पुरा घाम आणि भिजलाय, पॅन्ट भरत खराब झालेली आहे आपली, वरडा भेटणार आहे. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.